आम्ही सगळेजण आता ना आमचं मतदान कार्ड विकायला काढतो आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रमोशन करा, त्याचं चांगला भाव मिळेल. शरद पवार, एकनाथ शिंदे पासून जे 40 गेले नाही ते सगळ्यांना घरी बसवा. एक पण लायकीचं राहिलेलं नाही यांच्यामध्ये. सर्वसामान्यांना विचार करायची वेळ आली आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये असं राजकारण होतं, एवढं गलिच्छ राजकारण झालंय की आत्ता मी काल व्हिडिओ पाहिला, आत्ता थोडा व्हिडिओ पाहिला की एक जण वोटर आय डी जावतोय, कारण की याची किंमतच राहिली ना लोकांना. गरिबांसाठी काहीतरी करा म्हणावा, तेव्हा तुम्हाला लोकांना मतदान भेटेल. मला मत करू, नाहीतर नाही करणार. मग आता तर आमची तर आधीच डोकी फिरलेली आहे. मी तर असं म्हणून खोके उद्धव साहेबांनी तर काय चूक केली होती, बघ चूक काय केली होती मला सांगा ना. आता मतदान करायचं कुठला क्या प्रश्न आहे? पहिले ती महाविकास आघाडी, आता इकडले, आता दुसरं काहीतरी नाव येईल परत. नक्की मत कोणाला करायचं? कोणाला दिलं तर शेवटी ते तिकडंच जात आहे. कोणाला पण भले एखादं म्हणजे दगड पुढच्या वेळेस निवडून देऊ, पण ही घाण नको. आता कार्यकर्त्यांनी करायचं काय? एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस कट्टर असतोय, मग त्यांना आता विचारधारेशी कट्टर राहायचं की त्या नेत्याशी कट्टर राहायचं? 2024 100% महाराष्ट्राची लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न अवश्य करतील. आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालेला पाहायला मिळाला. महायुतीमध्ये सामील होत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत इतर 8 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या सर्व घडलेल्या प्रकरणामुळे सर्वसामान्य नागरिक हा पुरता गोंधळून गेलेला पाहायला मिळतोय. त्यांना या सर्व प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं पाहूयात. एकूणच जो राजकीय भूकंप झालेला आहे त्या बाबतीत आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. दादा, काय सांगशील एकूणच जे महाराष्ट्रात आता सध्या जे राजकारण घडतंय, कसं पाहतो या सगळ्याकडे? सध्या कॉमेडीच चालली असं वाटायला मला. तर आम्ही सगळेजण आता ना आमचं मतदान कार्ड विकायला काढतो आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रमोशन करा, त्याचं चांगला भाव मिळेल. लोकशाहीवर तर काही विश्वास राहिला नाही. अजित पवारांनी जी काही भूमिका घेतली त्याबद्दल काय सांगू? नाही, योग्य नाही, आम्हाला तर नाही पटली. आणि खरंच माझं एक निवडणूक आयोगाला पण म्हणजे विचारणं आहे की जर म्हणजे असंच जर होणार असेल तर इलेक्शन कशाला घेतात? संगीत खुर्ची घ्या आणि जो जिंकेल त्याला मुख्यमंत्री करा. काय सारखंच बदलते राजकारण, कोणाचं काय सांगायचं आपण? त्यामुळे राजकारणावर विश्वास नाही. आता पहिली गोष्ट, राष्ट्रवादीचे खेळीच असावी कदाचित, सांगता येत नाही. राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांचे असं म्हणताय? हां, थोडक्यात आता सर्वे सर्वात ना, ते मागेही तसंच केलं, पार्टीची शपथ परत राष्ट्रवादी, आता पण तसंच काहीतरी होईल. हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणजे कसं, आज शरद पवार एक महाराष्ट्रातले बुलंद आवाज आहे, दिल्लीपर्यंत पोचणारा आवाज आहे, आणि तो आवाज जर असे त्यांचेच नातेवाईक जर कमी करत असेल तर त्याच्यात आपण काय बोलायचं? सर्वसामान्य आपण आम्ही आपले फुटपाटा धंदा करणारी माणसं आहे, आम्हाला काय एवढं ज्ञान नाही आहे. पण ते असे जर राजकारणी पुढं असं 29 जायचे, म्हणजे खोके व्हावायचे ना. मी तर असं म्हणेन, खोके व्हावारे हा याला खोके व्हावे म्हणजे काय अर्थ आहे? अहो, सर्वसामान्यांचं तुम्ही मरण करताय. सर, सर्वसामान्याच्या मताचा विचार केला गेला पाहिजे. आणि सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस आपल्याला कोणासाठी मतदान करायचं आहे, का करायचं आहे, याचा विचार करून मतदान करतो. हे जर असं जर पॉलिटिक्स होत असेल तर वोटिंग करण्यात काही एक अर्थ राहणार नाही काही दिवसांनी. पुढच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी विचार करून मतदान करा, बाकी काय. हा सर्व मला तर वाटतंय राजकारणाचं सगळं नाटकच दिसतं आहे सगळं. तर पवार साहेबांच्या राजीनाम्यानंतर तर असं हे होणं थोडंसं वेगळंच वाटतंय, पण तरी झालं तर सिच्युएशन तशी असेल म्हणून त्यांनी केलं असेल समजा. शरद पवार, एकनाथ शिंदे पासून जे 40 गेले नाही ते सगळ्यांना घरी बसवा. एक पण लायकीचं राहिलेलं नाही यांच्यामध्ये. आणि मेन मुद्दा असा की शरद पवारांनी एवढं काही केलं, एवढ्या दिवसांचा पक्ष होता, आम्ही लहानपणापासून पाहतोय. तर जेवढे राष्ट्रवादीचे गेलेले आहेत आणि पहिले ते सेनेचे गेले शिंदे गटामध्ये, सगळ्यांना घरी बसवा. एक पण म्हणजे सर्वसामान्यांच्या हिताचं कोणी काही करतच नाही, यांना फक्त पैसे वगैरे भेटतात किंवा म्हणजे यांच्या ह्या पोळी बाजू राहिल्यात म्हणजे, नाही का? राजकारणात जे काही घडते लोकशाही धोक्यात येते. हो, धोक्यात आहे, 100% धोक्यात आहे. मग ते एकाच्या नावाने मागायचे आणि स्वतःच्या याच्यासाठी दुसरीकडे जायचं. नेते वगैरे सोडा, पण राजकारण्यांनी आता कार्यकर्त्यांनी करायचं काय? एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस कट्टर असतोय, मग त्यांना आता विचारधारेशी कट्टर राहायचं की त्या नेत्याशी कट्टर राहायचं? आज जे काही झालं त्या चुकीचं झालं, त्यावर शरद पवार साहेब नक्कीच तोडगा काढतील. फक्त अजित पवार नाही, अजित पवार साहेबांसोबत जे जे नेते गेले असतील त्या सगळ्यांना हा निर्णय महागात पडणार आहे. ज्या पद्धतीनं ED असेल, CBI असेल ह्याचा दुरुपयोग करून लोकशाही जी थोडीफार लोकशाही शिल्लक राहिली होती ती पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न जे काय केंद्र सरकारकडून चालू आहे. गरिबांसाठी काहीतरी करा म्हणावा, तेव्हा तुम्हाला लोकांना मतदान भेटेल. मला फायदाच नाही ना त्यांचा काय, मग काम नाही, धंदे नाही देत, काय नाही देत, यांचा काय उपयोग आहे का गरिबांना? आम्ही लोक धुणा भांड्याची कामं करतोय आणि खातोय,
मत करू नाहीतर नाही करणार मग. आता तर आमची तर आधीच डोके फिरले. माझं असं म्हणणं आहे की त्यांनाच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या काही सगळे राजकारणी आपापल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा जे काही कारणं सांगतात त्याच्यासाठी ते करत आहेत तर त्यांना उत्तरं द्यावं या आता येणाऱ्या निवडणुकीतून. मला एवढंच माझं स्पष्ट म्हणणं आहे. दादांकडनं होप्स आहेत युवकांच्या की दादा भविष्याचं मुख्यमंत्री आहेत. दादांकडनं एवढं बघण्याचा दृष्टिकोन युवकांचा आहे की दादा पुढे भावी मुख्यमंत्री असल्यामुळं हे दादांना शोभनीय नाही. 2024 100% महाराष्ट्राची लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न अवश्य करतील. मला सामान्य नागरिक म्हणून ही अपेक्षा आहे की महाराष्ट्रात स्थिर सरकार हवे. आमचं शरद पवार पाटील. राजकारणाची जी पातळी म्हणतात ना ते तर राहिलेलीच नाही म्हणायला हवं. कुणी कुठे जंप करत आहे असं हे म्हणाले की नाही कुठेतरी स्थिर हवं त्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. आणि आता जे इलेक्शन्स येत आहेत त्यावेळेस मतदारांनी हे जे अशी राजकारणी बेडूकुड्या मारतात त्यांना त्यांची जागा दाखवावी. आत्ता इलेक्शन झाले तर खूपच चांगलं आहे आणि यांच्या जागा यांना दाखवाच. कुणी का असे ना मग अजित पवार असून दे फडणवीस असून सर्व एकत्र आले होईल महाराष्ट्राचा विकास. अजिबात नाही मॅडम, काही संबंधच नाही विकासाचा राजकारणाचा. ते दिवस गेले विकास आणि राजकारण संपलेलं आहे तो विषय. आता हे फक्त आम्हाला राहायचंय खुर्चीत बसायचं एवढंच पर्पज आहे एकच. जे काही घडलं याच्या मागे कोण असू शकतो. सगळे शहाणे आहेत, अतिशहाणे आहेत. ह्यांना कोणाचं देणं घेणं कोणा ह्यांना महाराष्ट्राशी देणं घेणं नाही आहे, लोकांशी देणं घेणं नाही, यांना खुर्चीत बसायचं. इतर म्हणेल हा सगळा खेळ आहे, मूर्खांचा खेळ. तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे आणि हे कुठंतरी ह्याचा स्फोट होईल. ज्यावेळेस लोक पक्ष बदलतात किंवा काय तर कुणी विचारायला आलं का तुम्हाला मला की बाबा आम्ही तुम्ही आम्हाला मतं दिलं आहे आम्ही हे जंप करतो आहे. कुणी विचारलं नाही. मग आपण का त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. भले एखादा म्हणजे दगड पुढच्या वेळेस निवडून देऊ पण ही घाण नको. उद्धव साहेबांनी तर काय चूक केली होती बा, चूक काय केली होती मला सांगा ना. ते म्हणतात की हिंदुत्व सोडलं मग तिकडं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांच्याशी हे केलं, महाविकास आघाडी केली, इकडं हे केलं. मग मुद्दा काय राहिला सांगा ना, आता काय मुद्दा आहे. उद्धव साहेब त्यांचे चांगलेच कारकीर्द केली, त्यांनी कोविडच्या काळात खूप चांगलं काम केलेलं आहे. खूप त्यांनी अतिशय चांगले प्रामाणिक माणूस आहे तो, त्याला सपोर्ट केला पाहिजे असं माझं म्हणणं. हे चुकीचं आहे कारण की विरोधी पक्षच कोण राहिलं नाही तर लोकशाहीच्या दृष्टीने हे चुकीचं झाले नाही झालं पाहिजे असं. आणि कोणता पक्ष जर उरला नाही तर हे राजकारण मग गलिच्छ होईल. लोक एका पक्षाकडे बघून मतदान करतात तर लोकांनी मतदान करताना जे दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघून मतदान केलं होतं तर आता त्यांनी BJP सोबत जाणं म्हणजे लोकांसोबत धोका झाल्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यामुळं हे 100% चुकीचं आहे. मला असं वाटतं की यांनी लोकांना आहे ना ग्रांटेड घेतलेलं आहे. लोकांचं कसं एक मत असतं की BJP एक वेगळा अजेंडा आहे, राष्ट्रवादीचा एक वेगळा अजेंडा आहे तर या गोष्टी मिक्स नाहीत झाल्या पाहिजे. शरद पवार की अजित पवार? शरद पवार. कारण पहिल्यापासून त्यांचा सेम अजेंडा राहिलेला आहे. त्यांनी जे काय केलेलं आहे ते स्वतःच्या म्हणजे जे स्वतःचे जे नियम होते त्यांना धरूनच केलेले. आज जे काही घडलं काय वाटतं कोण असू शकतं या सर्वांचं? ED वगैरेच वाटते कारण की ED आणि इन्कम टॅक्स हे यांच्या भीतीनंच बाकीच्या पक्षांना त्यांचे घोटाळे वगैरे नाही का हे प्रयत्न दाबायचे चाललेत. कोणी उरणारच नाही विरोधी पक्ष याच्यामध्ये कारण की हे इकडे येते हे इकडे जाते हे इकडे इकडे येतात. एक प्रमुख पक्ष म्हणून कोणता नाही आहे, एकच आहे ते BJP. म्हणजे लोकांचं असं होणारच नाही की कंपॅरिझन राहणारच नाही. ह्याला धोक्यात येणारच ना लोकशाही. एकच पक्ष आहे ना कारण दुसरा पक्ष राहणारच नाही त्याच्यामध्ये. महागात पडणारच ना कारण की पक्ष सोडून दिल्यानंतर हेच होणार ना. महागात बाकीच्या आमदारांना पडतो कारण की BJP मध्ये शिंदे आहेत, फडणवीस आहेत, अजित पवार आहेत, यांचे मतदान फिक्स आहेत. हे कधी पण येणारच आहेत निवडत. बाकीच्या आमदारांचे नुकसान होणार. सर्वसामान्य युवक म्हणून या राजकारणाकडे कसं पाहतो? राजकारण म्हणजे राजकारण खूप खालच्या दर्जाचं चालू आहे. राजकारणामध्ये सध्या काही राहिलेलेच नाही बघायसारखे गेले तर. कोणता डेव्हलपमेंटकडे नाही आहे. सगळे जात आहेत तर कोणी पक्षाकडे जाते, कोणी इकडे जाते, कोणी तिकडे जाते. मेन माणसांचं काही नाही आहेत मॅनिफेस्टो यांचं. आम्ही हे करू ते करू जे आहे ते पक्ष जाणार हे करणार त्या साईड नाही. मला मी MPSC करणारे विद्यार्थी आहे. मला असं वाटतं की जो सरकारमध्ये सारखा वारंवार जे चेंज होतं सरकार तीन वेळा गव्हर्नमेंट चेंज झाले त्याच्यामुळं MPSC करणारे विद्यार्थी होती त्याचा इनडायरेक्टली तोटा होतोच. म्हणजे जागा कमी जास्त होतं ते जागा एकदा आल्यावरती जागा काढता आहे त्याच्यानंतर जागा डबल जातात आहे. म्हणजे सरकार स्टेबल जर असेल आम्हा युवकांना फक्त सरकार स्टेबल पाहिजे. काहीही करा कुठलंही सत्ता कोणाची सत्ता असू द्या BJP असू द्या राष्ट्रवादी असू द्या कोणाची पण स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे. आमची एवढीच इच्छा आहे फक्त MPSC विद्यार्थ्यांची एवढी इच्छा आहे की स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे आम्हाला. सर्वसामान्याला आज विचार करायची वेळ आली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये असं राजकारण होतं आहे. एवढं गलिच्छ राजकारण झालं आहे की आत्ता मी काल व्हिडिओ पाहिला आत्ता थोडा व्हिडिओ पाहिला की एक जण वोटर ID जातो आहे कारण की याची किंमतच राहिलेली नाही लोकांना. म्हणजे खालच्या लोकांचा त्यांनी सर्वसामान्य लोक विचार नाही करत आहे. वरचे जे लोक आहेत ते
आहे. सगळं आपला आपली फक्त आपला पैसा पाहिजे, आपली आर्थिक ताकद वाढवायचा एवढंच फक्त त्यांचा प्रयत्न चालू. मी एवढंच बोलू शकतो. आता मी एवढं सांगू शकतो की मला तर असं वाटतं की शरद पवार असणार, कारण की पाठीशी पद्धती पण शरद पवारांनीच केली होती, हे पण शरद पवारांच केलं असेल, यांची खेळ असू शकते अशी. कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून थोडंसं हे धोकादायक आहे, पण कधी ना कधीतरी हे होणारच होतं. तुम्हाला अजित पवारांकडून ही अपेक्षा होती? होती. ऑफकोर्स त्याच्यासारखा अजित पवारांसारखा सगळ्या पक्षांमधले जरी नेते शोधून काढले तर त्याच्यासारखा नेता हा राष्ट्रवादीमध्ये इतके दिवस मी तर म्हणाल कुजला, अक्षरशः कुजला. हो, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी नक्कीच उपयोग पडेल, कारण सगळे धडाडीचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. आता सगळे काम करणारे लोक एकत्र आल्यामुळे काहीतरी घडेल नवीन असं वाटतंय. मी मगाशीच एक कमेंट प्लेस केली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाचं असं आहे, नेता नव्हेचं कार्यकर्ता, कोण नाही कोणाकरता. ॲब्सोल्युटली इट्स शॉकिंग, कारण हे अपेक्षित नव्हतं, कमीत कमी अजित पवारांकडनं तरी अपेक्षित नव्हतं, बिकॉज त्यांच्यासारखा मॅच्युअर नेता आहे महाराष्ट्रात. वन वे म्हणजे एकच सिंगल पार्टी सिस्टमकडे चाललं काय असं व्हायला लागले. याच्याने महागाईला तसा काहीच फरक पडणार नाही ना, कुठलेही पक्ष आले काही आले तरी हे काय नाही. जसं आता ही मेट्रो चालली आहे, एवढं कॉस्टिंग आहे पुण्यामध्ये, पण याचा उपयोग इथून 10 किलोमीटर पण नाही आहे. आता मी नदीला गाडी लावून या इकडे आलो आहे, त्याचा तसा काहीच उपयोग नाही. राजकारणामध्ये आज नाही पहिल्यापासून हे चालत आलेलं आहे, कोणी काही करू शकतं. हे अपेक्षित नव्हतं अजिबात की त्यांनी आणि भाजपने त्यांना एकत्र करावं हे अपेक्षित नव्हतं. जो तो आपापला विचार करतोय, पण सर्वसामान्य माणसांचा विचार केला जात नाही.